मित्रांनो आपण आलो आहोत आमच्या एरियातले एका सगळ्यात फेमस पतंग मर्चंटकडे म्हणजे आहे ते चाचू काईट मर्चंट यांच्याकडे तुम्हाला मांजे आणि पतंगची जी क्वालिटी भेटेल ती तुम्हाला दुसरी कुठेच भेटणार नाहीये। ते एक असं एक मात्र दुकान आहे जे भरपूर वर्षापासून इथं भरपूर लोक येतात आणि भरपूर क्वांटिटी मध्ये आपलं आपलं पतंग आणि मांजे आवडीचे घेऊन जातात आणि नेहमी हॅपी कस्टमर्स आपल्याला भेटलेले आहेत इथं। तर आपण आज भेटणार आहोत त्यांच्या ओनरला जे चाचू काईट मर्चंटचे ओनर आहेत जे खूप वर्षापासून इथं पतंगाचं दुकान चालवत आहे। चला यांना भेटूया। तो चाचू आप अपना पूरा नाम बताओ हमें। मेरा नाम अरुण चौस है, मुझे चाचू के नाम से जानते हैं। ये दुकान को 15 साल हो गए हैं, चालू है दुकान अभी तक। तो आपके दुकान का टाइम क्या है? टाइम सुबह 7 बजे से 9 बजे तक टाइम है दुकान का। ओके, आपका ये मतलब ये पतंग का ये रहता है सीजन, ये कब से चालू रहता है? मतलब ये दिसंबर से चालू हो जाता है। ओके, दिसंबर से चालू हो जाता है। और आपके यहाँ की स्पेशलिटी क्या है, मतलब कौन से पतंग अच्छे हैं? ये फर्रे, इसका क्या नाम है? फर्रा नाम। ओके, फर्रा। और क्या मतलब चक्री में कौन सी स्पेशलिटी आपकी है? ओके, बरेली का। बरेली का, ओके। और ये मांझे है। तो आपके यहाँ ये कहाँ से आते हैं? ये बरेली से आता है। ओके, बरेली से आते हैं। मतलब कौन सा मतलब इससे अच्छा हो, इसमें अच्छा है आपको क्या? ये सब अच्छे है। ओके, इससे किसी तकलीफ नहीं है, कुछ नहीं है, उगाने के लिए भी अच्छा है। आपके यहाँ नायलॉन मिलते हैं? नहीं, नायलॉन मिलते हैं। ये मांगने के लिए ये अच्छे है, ये उगाने के लिए। ओके, और ये इस पर कितने का है मतलब? ये 200 रुपये की। ओके, 200 रुपये, ये सभी 200 के? 200 रुपये। तो चाचू आपके पास पतंग की रेंज कहाँ से कहाँ तक शुरू है? ये देखो 3 रुपये की एक पतंग है। ओके, 3 रुपये से चालू है, स्टार्ट है। तो मगर मित्रों 3 रुपये का पतंग है। उसके बाद ये 4 रुपये की एक पतंग है। तो हाँ, अंडा 4 रुपये ला है, अंडा होता ये 5 रुपये का है, खड़ा अंडा होता है उसको। हाँ, खड़ा अंडा 5 रुपये का है। उसके बाद ये भी 5 रुपये का एक है, अन्नी डुन्नी बोलते हैं उसको। मित्रांनो हा पतंग फार ओपी आहे, मी संक्रांतीला घेऊन गेलो होतो, तुम्ही पण जा घेऊन। 10 रुपये का एक आहे, चोका बोलते हैं, चोका बोलता है ना। हाँ, 10 रुपये ना। 12 रुपये ला एक है बघा। हाँ, थोड़ी साइज मोटी है ना, मोटी साइज है इसकी। ये 25 रुपये का डाच है। बघा मित्रांनो 25 वाला आहे, इसको याला हवा जास्त लागते ना, उड्या हवा जास्त लागते, याला पण भारी पतंग आहे। 30 रुपये का एक आहे, तुला पण गेला पतंग मागे, एवढा मोठा पतंग। फुल साइज ढाच वाला। मित्रांनो आताच आपले कागदी पतंग बघून झाले। तर तुम्ही तारक मेहता बघितले का? तारक मेहता मध्ये कापडी पतंग राजस्थान मध्ये उडवले, तसे पतंग सुद्धा आपले औरंगाबाद मध्ये आहे अवेलेबल चाचूकडे। आता चाचू एक एक पतंग तुम्हाला दाखवणार आहे। तर चाचू हे सम्मे छोटा साइज आहे। ओके, हा किती? ओके चाचू, स्टार्टिंग काय आहे मतलब एक कागदी पतंग? 50 रुपये से 50 रुपये के स्टार्टिंग। और ओपी एकदम एकदम ओपी स्पाइडर वे वाह।
मोहना तो मित्रांनो आता आपण ते कापडी पतंग बघितले हा त्याची सगळ्यात मोठी साईज आहे मी तर दिसतच नव्हतो ओपी बघा मित्रांनो पूर्ण दुकानाची एंट्रन्स इथं झाकून जाते एवढा मोठा कापडी पतंग आहे आणि हा एवढा असेल त्याच्या खाली त्याचे खूप मोठे पाय आहेत पण ते टेबलमुळे तुम्हाला दिसणार नाहीत तर हे आहेत ते कापडी पतंग जे आपल्याला त्यांनी दाखवण्यासाठी बाहेर काढलेले आहेत एकदा ह्या पतंगाची साईज आपण बघू ही आहे इथपर्यंत आता तुम्हाला ओपी वस्तू जर बघायची असेल तर हा पतंग बघा एकदम ही त्याची टेल बघा जवळपास 15 फूट लांब हा पतंग आहे तर मित्रांनो इकडे फक्त एवढेच पतंग नाही आहेत अशा टाईपचे तुम्हाला इथे जवळपास 100 पेक्षा जास्त पतंग बघायला भेटतात वेगळ्या वेगळ्या क्वालिटी आणि वेगळ्या वेगळ्या टेक्स्चर आणि त्यांच्या ह्या कलर्स मध्ये सुद्धा तर तुमच्याकडे जर काही तुम्हाला इच्छा असेल अशा टाईपच्या पतंग उडवायची तर नक्की तिथे भेट द्या तर मित्रांनो आपण इथं बघितलं की नुसत्या तिथं पतंगची व्हरायटी नाही तर इथं चक्र्यांमध्ये पण व्हरायटी आहे चाचू एक एक आपने को सॅम्पल बताओ हे बघा छोटे साईज मध्ये ही एक चक्री आहे तर ही लाकडांमध्ये म्हणजे प्लास्टिक पासून आपण लाकडापर्यंत आलेलो आहे सनमायकाची बघा आता हा ही बघा एकदम ओपी चक्री आहे हे बघा ट्रान्सपरंट एकदम तिचे साईडचे एजेस ट्रान्सपरंट एकदम ओपी चक्री दस्ता वाकडीचा एक बघा हे बघा मित्रांनो खूप फास्ट दस्ता बसतो याच्याने म्हणजे मांजे लपेटल्या जातो जास्त लवकर जम्बो आहे अरब्बा बघा ही केवढी मोठी चक्री आहे आणि इथं लाकूडचं आपण जर बघितलं तर ही क्वालिटी पण खूप छान आहेत म्हणजे ही एकदा खाली पडली तर तुटणार नाही तुटणार तो चाचू अभी हम देख चुके हैं कि हम ये कोविड की सिचुएशन में यहाँ पे लगभग हर एक बिजनेस को ये जो कोविड है इसका इंपैक्ट पड़ चुका है मतलब बहुत सारे बिजनेस बंद हो गए बहुत सारे अभी लॉस में चल रहा है तो आपके बिजनेस को ये कोविड की वजह से कुछ फर्क गिरा है क्या बहुत फर्क गिरा है धंधे जो है तो अभी टोटल बंद थे अभी ये 1.5 महीने से चालू हुआ है धंधा और आपकी ये आपको बहुत दिक्कतें आई होंगी पहले तो माल आने के लिए माल ले जाने के लिए कहीं पे भी तो सारे गाड़ियाँ बंद थे माल आया खाली नहीं आई पेपर के वैसे पड़े वाले पतंग बनाने के तो अभी समझो कि आपका अगर कोविड नहीं होता तो आपका लगभग कितना बिजनेस हो जाता था इतने दिनों में अभी तो देखो 50,000-60,000 रुपये का माल बनाना बाकी है पड़े वाला है खाड़ी की वजह से और आप अगर साल भर में देखा जाए इस आपके ये पतंग के बिजनेस पे तो आप कितना कमा लेते हो इस पूरा जो आपका सारा पूरा आता है पैसा तो कितना आता है अभी तो ये देखो 60-70 हज़ार पतंग है सब बिक जाते हैं हाँ एक ही संक्रांति के दिन एक दिन पहले बिक जाता है माल पूरा हाँ मतलब पूरा मिला कर 7-8 लाख तक हो जाता होगा उतना नहीं थोड़ा दास तक डालो बहुत कितना हो जाता होगा अंदाजे 60-70 हज़ार का हो जाता है 60-70 हज़ार रुपये का हो जाता है संक्रांति से पहले तो बघा मित्रांनो फक्त पतंगाच्या बिझनेसवरती 14 दिवसामध्ये हे 60-70 हज़ार रुपयाचा इथं जो माल असतो तो विकला जातो आणि 60-70 हज़ार आणि त्याच्यावरती प्रॉफिट हा तुम्हाला इथं भेटला जातो म्हणजे हा बिझनेस पण वाईट नाही कोणता पण बिझनेस छोटा नाही म्हणजे ठीक आहे तो अभी अब क्या आपके दुकान के बारे में क्या बता सकते हैं मतलब आपके जो रेगुलर कस्टमर है वो तो आते ही होंगे आपके पास हर साल बिना रुके फोन करके हक से बुलाते होंगे जैसे हम भी इनके एक रेगुलर कस्टमर है हम पिछले कई साल से रहते हैं तो हमने मी तो 7 वर्षापासून रहतो तो हमने सोचा कि कुछ ना कुछ करा जाए और इनका बिजनेस और एक्सपांड किया जाए तो डिस्काउंट का विचार हाँ तो आप हमारे व्यूवर्स को क्या डिस्काउंट देना चाहोगे हमारी वीडियो थ्रू आए तो 10% मित्रांनो बघा आपल्या व्हिडिओ थ्रू जर तुम्ही आले तुम्ही जर इथं येऊन सांगितलं की आम्ही अतुल टिटे वाईनचा व्हिडिओ आलेले फक्त तुम्हाला आपला फोन दाखवायचा त्यांना की आम्ही हा व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यावरती लाईक बटन सबस्क्राईब बटन आणि शेअर बटन झालेला असला पाहिजे तर तुम्हाला इथं पतंगावरती 10% डिस्काउंट भेटेल जेव्हा तुमची टोटल अमाऊंट 500 रुपयाच्या वर असेल तुम्हाला इथं 10% भेटण्यात येतील तर मित्रांनो मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे तुम्ही कदाचित बघितलेली नसेल कारण या दुकानातला मी तुम्हाला सगळ्यात मोठा पतंग दाखवणार तो आहे हा हा पतंगची साईज बघा ही चक्री बघा आज मी ह्याच्यावरच घर जाऊन पतंग उडवणार आहे आणि काढणार सुद्धा आहे चला